चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या 5 जणांना खडक पोलिसांनी रंगे हात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे 3 कोटी रुपये किमतीच्या 20,000 नोटा जप्त केल्या. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक देखील आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की खडक पोलिसांना या प्रकारची माहिती आधीच मिळाली होती. जुन्या नोटांनी भरलेल्या बॅगांसहित काही जण पुण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11:30 सुमारास काही जण आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यातील दोघांकडील बॅगातून चलनातून बाद झालेल्या 500 रुपये आणि 100 ची 19 बंडले आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या 100 ची 160 बंडले आढळून आली. नोटांबाबत 5 जणांकडे चौकशी केली असता या नोटा बदलून घेण्यासाठी माणूस येणार होता आणि आम्ही त्याची वाट पाहत होतो असे यांनी सांगितले. आता या व्यक्तींना नोटांसहित अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास खडक पोलीस करीत आहेत. त्या पद्धतीने रात्री आम्ही खडक पोलीस स्टेशनची टीम आणि आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने तिथे जाऊन सापळा रचला. त्या ठिकाणी 5 जण वेगवेगळ्या बॅगामध्ये अंदाजे 3 कोटी रुपये घेऊन आम्हाला मिळाले. मग त्यांची जे 3 कोटीची जुनी रक्कम होती ती पोलीस स्टेशनला येऊन आम्ही जप्त केली. पुढील कारवाई चालू आहे आमची. एक जण आहे संगमनेरचा, दुसरा सातारावरून आला होता, 3 आपल्या पुण्यातले आहेत. नगरसेवक बी आहे यामध्ये अशी प्राथमिक माहितीनुसार संगमनेरचा एक नगरसेवक आहे. सर काय व्यवसाय करतात आणि कुठून आली रक्कम, कुणाची होती काय ही रक्कम? प्राथमिक चौकशीनुसार त्यांची स्वतःचीच आणलेली आहे. पुढे आमचा तपास चालू आहे, पुढे तपासात निष्पन्न होईल त्यांनी कुठे आणलेली आहे. कशासाठी घेऊन आलते आणि कुणाकडे? म्हणजे हे ते जुन्या नोटा देऊन नवीन नोटा त्यांना घ्यायच्या होत्या. पर्सेंटेज नुसार त्यांचं ठरलेलं होतं आणि त्याच्यासाठी जर तपास सुरू आहे. कोर्टाची परमिशन मान्य, कोर्टाची परमिशन घेऊन आम्ही पुढचा तपास करणार आहोत. याच्या पूर्वीच अजून काही तपासात निष्पन्न झालेलं नाही, पण आता टक्केवारी म्हणजे आता प्राथमिक तपासात आम्हाला असं निष्पन्न झालं की 1 कोटी दिले आणि संबंधित आता नव्या नोटा किती मिळतील. प्राथमिक तपासात त्यांनी टक्केवारीचा अजून एकदम व्यवस्थित अशी बातमी माहिती दिलेली नाही. आता पुढे तपास करून तपासात पुढे सांगू. अजून तपास सुरू आहे. मोटर रॅकेट असणे शक्यता आहे, त्याबाबत आता तपास करू. यासाठी आता आपण एक दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. 2017 कायदा, द स्पेसिफाईड बँक नोट्स ऍक्ट, त्यानुसार आपण अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. मान्य कोर्टाची परमिशन घेऊन पुढे तपास होतो. कुणाला देणार होते म्हणजे प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालं की एक जण जो रिसिव्हर होता तोच तो त्या ठिकाणी छापा पाडल्यानंतर तो आलेला नाही तिथे.